कोकण रेल्वेची वाहतूक आता पुन्हा ठप्प झाली आहे. पेडणे बोगद्यामध्ये पाणी भरल्यानं वाहतूक बंद करण्यात आली. मुंबईतून रवाना होणाऱ्या काही ट्रेन रद्द करण्यात आल्या. बोगद्यामध्ये पाणी साचल्यानं सुरक्षेसाठी आता वाहतूक बंद करण्यात आली. कोकण रेल्वेची वाहतूक त्यामुळे पुन्हा एकदा ठप्प झाली. पेडणे बोगद्यामध्ये पाणी भरल्यानं वाहतूक सध्या बंद करण्यात आली. त्यामुळे मुंबईतून रवाना होणाऱ्या काही ट्रेन्स आता रद्द करण्यात आल्या. बोगद्यामध्ये पाणी साचल्यानं सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला. तर पेडणे बोगद्यामध्ये पाणी साचल्यानं आता ट्रेन्स रद्द करण्यात आल्यात. कोकणात जाणाऱ्या ट्रेन वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे कोकण रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. तर या सगळ्या संदर्भात उमेश परब यांनी आढावा घेतलाय, तो पाहू. सिंधुदुर्ग आणि गोवा त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात मागील 2 दिवस जो मुसळधार पाऊस पडला त्या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसलेला आहे. आता जरी पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तरी आपण या दृश्यामध्ये बघितलं असेल तर आपण आता कणकवली स्थानकावरती आहोत. या ठिकाणी एक माल थांबलेली आहे. अशाच अनेक रेल्वेच्या गाड्या ज्या आहेत त्या प्रत्येक स्थानकावरती थांबलेल्या आहेत. त्याला कारण आहे की मागील 2 दिवस जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे या ठिकाणी जो पेडणे बोगदा आहे त्या बोगद्यामध्ये भूगर्भातून पाणी आलंय आणि त्यामुळेच या ठिकाणी संपूर्णपणे चिखल जो आहे तो रुळावर आलाय आणि त्यामुळे या ठिकाणी या सर्व ज्या गाड्या आहेत त्या बंद आहेत आणि कोकण रेल्वेची जी सेवा आहे ती ठप्प झालेली पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर मुंबईवरून सुटणारी वंदे भारत असेल, त्याचबरोबर जनशताब्दी असेल, मांडवी एक्सप्रेस या ज्या गाड्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर मडगाव ते मुंबई जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेस असेल, मडगाव सावंतवाडी पॅसेंजर असेल, त्याचबरोबर तेजस एक्सप्रेस तसेच जनशताब्दी आणि सावंतवाडी दिवा या सर्व ज्या गाड्या आहेत त्या आज रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रवाशांचा जो आहे तो खोळंबा झालेला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सगळे प्रवासी आहेत ते मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी आतुरतेने या ठिकाणी ट्रेनची वाट बघतात. मात्र अचानकपणे या ठिकाणी या ट्रेन किंवा ज्या रेल्वेगाड्या ज्या आहेत त्या रद्द झाल्याचं या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून कळवण्यात आले आणि त्यामुळे त्यांचा खोळंबा झालेला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही प्रवासी आहेत, मग त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. काका काय सांगाल, तुम्ही कुठे जात होता आणि कोणत्या ट्रेनची तुम्ही वाट बघताय? हिंदी. आप कहां जा रहे हो और या अभी यहाँ पे कणकवली स्टेशन पे हो आप, तो कौन सी ट्रेन का आप वेट कर रहे हो? हम यहाँ से आगरा कैंट जा रहे हैं और निजामुद्दीन एक्सप्रेस का वेट कर रहे हो. तो मैं आज जो आपकी जो ट्रेन है वो आने वाली नहीं है, कैंसिल कर दी गई, कैंसिल हो चुके हैं. क्या मालूम है आपको क्या वजह है? हाँ, उसका ये वजह कि उसमें टनल में पानी भर गया जिसकी वजह से उसका रास्ता डाइवर्ट कर दिया गया. तो आप यहाँ से कितना टाइम पे है यार? रात को 12 बजे से हैं हम. तो नक्कीच रात्री 12 वाजल्यापासून हे जे प्रवासी आहेत ते या ठिकाणी कणकवली स्थानक असेल त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक जे रेल्वे स्थानक आहेत त्या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत. आणि या ज्या रद्द झालेल्या रेल्वे सेवा जी आहे, जी रेल्वे सेवा खोळंबलेली आहे ती लवकरच सुरू होईल अशी देखील आशा जी आहे ती या प्रवाशांना वाटते. कॅमेरामन बंटी राणेसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग.